Hello everyone, welcome to the lecture. So till the last lecture we finished discussing some points in unit number 2, that is cyanophycian algae, from paper number BOT 101. The point that we finished is a general introduction of this topic. General characteristic, ecology of blue-green algae. Okay, now today we are going to discuss its occurrence and ranges of thallus. So, the members of the cyanophycian are available in different habitat. Some of the forms or some of the species of the cyanophycian algae are a freshwater form like Oscillatoria, Rivularia, etc. Few forms of this cyanophycian algae are marine forms like Dermocapsa. Then some of the species are terrestrial. Which is the best example which you know is a Nostoc and Oscillatoria. Fine. Tacha vetirikta kahi asha species ahet ki ja epiphytic ahet. Jasa ki Anabina. So Anabina grow as a epiphytes in thallus of Anthocereus, je ki bryophytes ahet. Thik hai? त्याच्यानंतर ते काही टेरिडोफायटिक प्लांटच्या लीफमध्ये सुद्धा ग्रो करतो. काही फॉर्म्स जसं की अझोला आहे, आणि आपल्याला माहिती आहे की जिम्नोस्पर्मचे जे प्लांट्स आहे, स्पेशली आपण जर म्हणलं सायकस, तर सायकसच्या रूट्समध्ये आपल्याला नॉस्टॉकचं सिम्बायोटिक असोसिएशन आपल्याला त्यांच्या रूट्समध्ये पाहायला मिळतं. ठीक आहे. Some members like Nostoc and Anabina, they have capability to fix the atmospheric nitrogen. And ha tancha capability mula soil chi fertility increase hoyla madad hote, je apan already last lecture madhe ecology of the blue green algae point madhe discuss kele hota. Thik hai. So that's all about its occurrence. सिलेबस मध्ये हा पॉइंट नाही आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, म्हणून मी हा डिस्कस केला. फाईन. आता नेक्स्ट जो पॉइंट आहे आपल्या सिलेबसमध्ये, दॅट इज थॅलस ऑर्गनायझेशन. सो थॅलस ऑर्गनायझेशनमध्ये पाहिलं तर मेनली त्याच्यामध्ये तीन फॉर्म्स आपल्याला बघायला मिळतात. एक तर फर्स्ट युनिसेल्युलर इंडिव्हिज्युअल्स, सेकंड वन नॉन फिलामेंटस कॉलोनियल फॉर्म्स, अँड द थर्ड वन फिलामेंटस फॉर्म. ओके, सो लेट अस डिस्कस वन बाय वन. सो फर्स्ट वन इज अ युनिसेल्युलर इंडिव्हिज्युअल्स, जसं की क्लोरोकॉकस आहे, टर्पेडिया आहे, असे काही एक्झाम्पल आहे जे की युनिसेल्युलर आहे, जसं ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्यासारखे जे काही एक्झाम्पल्स आहे सायनोफायसीचे, ते स्वतःला युनिसेल्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करतात. जसं की क्लोरोक्लॉकस आहे, आता हे जो सेल आहे तो डिवायडिंग सेल दाखवला आहे, त्याच्यामुळे असे दोन सेल दाखवले. सो इट इज अ सिंगल सेल्ड इंडिव्हिज्युअल. नंतर टर्पेडिया आहे, एक्सेट्रा. त्याच्यानंतर सेकंड फॉर्म जो आहे, दॅट इज नॉन फिलामेंटस फॉर्म. सो नॉन फिलामेंटस फॉर्मचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर ॲप्लॅनोथिका इज देअर, ॲप्लॅनोकॅप्सा इज देअर. ओके, सो हिअर द कॉलनीज आर ॲमरफस अँड सच कॉलनीज आर रिझल्टेड फ्रॉम द कन्फ्लुएन्स ऑफ द जिलॅटिनस एनफलम विच इज सराउंडिंग द इंडिव्हिज्युअल्स आहे. म्हणजे आता बघा, इथं आपल्याला हे जे सेल्स दिसत आहेत ॲप्लॅनोकॅप्साचे लाईट मायक्रोस्कोपमध्ये, तर हे जे सगळे सेल आहे ते एकाच जिलॅटिनस मॅट्रिक्समध्ये एकत्र आहे, म्हणून हे नॉन फिलामेंटस कॉलनीज आपण ह्यांना म्हणू शकतो. फाईन. आणि नेक्स्ट जे आहे ते ऑब्व्हियसली इट इज अ फिलामेंटस फॉर्म. फिलामेंटस फॉर्मचे आपल्याला एक्झाम्पल बरेचसे माहीत आहे. ठीक आहे.
आता हाँ एक पॉइंट राहिला इथे सांगायचा नॉन फिलामेंटस कॉलनीजमध्ये की द शेप ऑफ द कॉलनी दॅट इज डिपेंड अपॉन द प्लेन ऑफ द डिव्हिजन. म्हणजे कॉलनीचा शेप जो आहे तो कसा असला पाहिजे तर हे तो सेल कुठल्या प्लेनमधून डिवाइड होतो याच्यावरून त्याचा कॉलनीचा जो शेप आहे तो डिसाईड केला जातो. लाईक इन मेनेसमपेडिया द सेल डिवाइड इन अ वन प्लेन आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये फॉर्म होणारी कॉलनी ही प्लेट लाईक असते. फाईन. आणि वेन द सेल डिवाइड इन मेनी प्लेन्स खूप साऱ्या प्लेनमध्ये जेव्हा सेल डिवाइड होतं तेव्हा ते थ्री डायमेन्शनल कॉलनीज किंवा क्युबाइकल कॉलनीज दे कॅन फॉर्म. वाईल जेव्हा सेलमध्ये इररेग्युलर कॉलनीज फॉर्म होतात तेव्हा ऑब्व्हियसली त्यांचं जे सेलचं सेल डिव्हिजन आहे ते इररेग्युलर डिव्हिजन झालं असेल. राहील लक्षात कॉलोनियल फॉर्ममध्ये जर सेल प्लेट लाईक असतील तर त्यांचं सेलचं डिव्हिजन वन प्लेनमध्ये झालं असेल. याचं एक्झाम्पल मी सांगितलं मेरिस्मपेडिया. सेल इफ इट डिवाइड इन अ मेनी प्लेन तर त्यांच्यापासून फॉर्म होणारी कॉलनी ही थ्री डायमेन्शनल किंवा क्युबिकल असेल आणि इररेग्युलर सेल डिव्हिजनने डिवाइड करणारी कॉलनीज ह्या इररेग्युलर कॉलनीज असेल. फाईन. नाव नेक्स्ट फॉर्म इज अ फिलामेंटस फॉर्म. सो वेन सिंगल सेल डिवाइड कंटिन्युअसली इन अ वन प्लेन आणि एका प्लेनमध्ये डिवाइड झाल्यामुळे अल्टिमेटली इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ द फिलामेंट. जसं की आपल्याला माहिती ऑसिलेटोरियस फॅमिलीमधले ज्या स्पीशीज आहे त्या फिलामेंटस आहे. ठीक आहे. म्हणजे ऑसिलेटरी आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता ऑसिलेटोरियम फिलामेंटमधलं जे ट्रायकोम्स आहे, ट्रायकोम मीन्स अ सिंगल फिलामेंट. ओके. सो अशा खूप साऱ्या ट्रायकोम, अशा खूप साऱ्या फिलामेंट्स, मेनी फिलामेंट्स, दे आर सराउंडेड बाय अ सिंगल शीत. ओके. इन सिझोथ्रिक्स लाईक स्पीशीज द सेव्हरल ट्रायकोम्स आर सराउंडेड बाय द कॉमन शीत. फाईन. त्याच्यानंतर देर आर सम फिलामेंटस फॉर्म आर देअर विच इज ब्रांच्ड लाईक नॉस्टोकॉप्सिस देन लिविंग असाईड ऑसिलेटरीसी फॅमिली. इन मोस्ट ऑफ द फिलामेंटस फॉर्म हेटरोसिस्ट आर फाउंड. ओके. हेटरोसिस्ट मे बी इंटरकॅलरी ऑर टर्मिनल. त्याचा स्ट्रक्चर कसा आहे तो आपण डिटेलमध्ये बघू बिकॉज हेटरोसिस्ट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन मोस्ट ऑफ द फिलामेंटस फॉर्म ऑफ द सायनोफायसियन आल्गी अँड इट हॅव सम इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑल्सो. सो इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी इट्स अल्ट्रास्ट्रक्चर ऑफ हेटरोसिस. सो इन दिस व्हिडिओ वी डिस्कस ऑकरेन्स ऑफ सायनोफायसियन आल्गी अँड थॅलस ऑर्गनायझेशन. ओके. आय होप सो सगळे पॉईंट्स क्लिअर झाले असतील.